नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वादग्रस्त प्राध्यापक डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या विरोधात निवासी डॉक्टरांनी आघाडी उघडली आहे. महाविद्यालयाचे निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आजपासून संपावर आहेत. महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर व्यवहारे यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर व्यवहारे हे सातत्याने अडचणीत येत आहेत. डॉक्टर व्यवहारे आपला छळ करत असल्याचा आरोप एका विद्यार्थ्याने केला होता. मार्डने व्यवहारे यांची उपअधिष्ठाता तसंच विभाग प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. परीक्षेसंबंधी कोणतंही काम त्यांना देण्यात येऊ नये अशीही मागणी मार्ड आणि इतर संघटनांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मकरंद व्यवहारे त्यांच्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल आणि कंटाळून एका रेसिडेंटने आत्महत्येचा प्रयत्न केला, तर त्याबद्दल कंप्लेन केलेली होती मान्य अधिष्ठाताकडे. एक 24 तासाची अवधी त्यांना दिली, पण तरी काल संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडून काही उत्तर आला नाही याबद्दल. म्हणून आम्ही आज सकाळपासून सामूहिक पलायन सुरू केलं. हे लक्षात घ्यावं की एक महिला डॉक्टरच्या सुरक्षिततेचा जर का प्रश्न असेल तरी तुम्ही इतक्या लाईटली घेत असाल तर हे चालणार नाही. प्रशासनाने डॉक्टर व्यवहारे यांची उपअधिष्ठाता आणि विभाग प्रमुख पदावरून हकालपट्टी केली असली तरी ही तिसरी मागणी मान्य झालेली नाही, त्यामुळे मार्डने अखेर संपाचं हत्यार उगारलंय. मागणी मान्य झाली नाही तर संप राज्यव्यापी होईल असा इशारा देण्यात आलाय. संप चिघळला तर रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.